मिरज येथील रेल्वे स्थानक रस्त्यावर चाकूच्या धाकाने 6 जणांनी 4 व्यापाऱ्यांना लुटले. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. येथील रेल्वेस्थानक रस्त्यावर 6 जण खरेदीसाठी आले होते. 6 जणांनी एका दुकानात चप्पल, एका दुकानात गॉगल, एका दुकानात घड्याळ आणि एका दुकानात चप्पल घेतली. वरील घेतल्यानंतर दुकानदारांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर 6 जणांनी चाकूचा धाक दाखवून पैसे मागितला तर भोसकून टाकील अशी धमकी दिली. यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. पोलीस आल्यानंतर 4 जणांनी पलायन केले तर दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. या प्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकाराने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.